दापोली दाभोळ मार्गावरील एसटी वाहकास काल संध्याकाळी 4:15 दरम्यान मारहाण झाल्याची तक्रार दापोली पोलीस स्थानक येथे दाखल करण्यात आली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार एसटी वाहक सुरज खेडेकर हे तिकीट काढत असताना गाडीमधील वळणे येथे राहणारे प्रवासी राकेश मोहिते यांनी तिकीट काढते वेळी वाद निर्माण करून वाहकास शिवीगाळ केली. तसेच गाडी सायंकाळी 4:15 वाजण्याच्या वेळेला वळणे स्टॉप येथे पोचली असता रितेश मोहिते याला फोन करून बोलून घेतले आणि गाडी स्टॉपवर थांबताच चालक राज शिर्के आणि वाहक सूरज खेडेकर यांना शिवीगाळ करून मारहाण केली. याबाबत शिवीगाळ करून मारहाण करणे आणि शासकीय कामामध्ये अडथळा आणण्याप्रकरणी राकेश आणि रितेश मोहिते मुक्काम वळणे यांच्या विरोधामध्ये दापोली पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास दापोली हेड कॉन्स्टेबल गुजर हे करत आहेत.